साइकोलॉजिकल वेल, कारण आपला मेंदू आणि आपलं मन ह्या दोन वेगळ्या गोष्टी नाही आहेत. आपल्या मेंदूवर परिणाम होतो तेव्हा मनावर चांगल्या प्रकारे ओळखून आहोत, तेव्हा आपण काय काय करायला हवं. नेहमी जेव्हा मी ही चर्चेची सुरुवात करतो ब्लड प्रेशर या दोन आजारांपासून करतो, महत्त्वाचं आहे की हे खूप मोठ्या प्रमाणात आढळून येतात आणि त्यांना आपल्यावर परिणाम होतो. त्यांना मी आपल्या आरोग्याचे राहू केतू म्हणतो. मी त्यांची चर्चा करणार नाही. आज मी सुरुवात करणार आहे झोप. आधुनिक युगामध्ये सर्वांचीच, विशेषतः शहरवासियांची झोप कमी झालेली आहे आणि ही जी झोप कमी झालेली आहे वाईट परिणाम होतोय, दुष्परिणाम होतो. आपल्यापैकी साधारणतः 7-8 तास झोप गरजेचे असते. कुठे एक प्रवाद निर्माण झालाय की कमी झोपणारा माणूस खूप थोर आहे, मग कोणी 2 तास झोपतो, कोणी सांगतो मी 4 तास झोपतो. आणि म्हणून मी माझ्या सर्जन मित्रांना काय म्हणतो की बाबा तू माझ्यावर ऑपरेट करणार असशील रात्री झोपला असेल तरच कर, नाही तर आपण नंतर करतो तरी सर्जन. कारण तुमची झोप पुरी झाली नसेल तर तुमचा इमिजिएट नेक्स्ट डेच्या परफॉर्मन्सवरच परिणाम होतो. दूरगामी परिणाम जे आहेत ते आहेतच वाईट. तेव्हा झोप हे आपल्याला महत्वाची आहे. चांगली झोप घेणं आपण विसरलेलो आहोत, त्याच कारण सोशल मीडिया, TV, न्यूज, आर्टिफिशियल लाइटिंग आणि आपलं आत्ताचं आधुनिक जीवन स्टाईल आहे. आता ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये खरंचे जे सोशल फंक्शन कमी झालेले आहेत त्यामुळे झोप नीट व्हायला हवी. माझा गेल्या 5-6 महिन्याचा क्लिनिकल एक्सपिरियन्स असा आहे पेशंटचा की दिवसाला काही स्ट्रक्चरच नाही, उठण्याची गरज नाही, बाहेर जायची गरज नाही, त्यामुळे मग रात्र मोबाईल घेऊन बसणे, रात्र TV बघणे, नेटफ्लिक्सवर मूवी बघणे, झोपेचं खोबरं झालेलं आहे. विचित्र विचित्र वेळा झोपतात, कधी उठतात. तेव्हा झोपेचं एक सिम्पल प्रिन्सिपल आहे की वेळेवर झोपलं पाहिजे आणि वेळेवर उठलं पाहिजे. आता याच्यावर झोप येणं आपल्या हातात नसतं, म्हणून मी काय सांगतो की उठण्याची वेळ नक्की करा. तुम्ही 5 वाजता उठा, 6 उठा, 7-8 उठा, अगदी 9 उठा, पण तुमची उठण्याची वेळ सकाळी नक्की की आपोआप तुमचं झोपेचं सायकल व्यवस्थित होतं. आपल्या मेंदूत घड्याळ असतं, तसं आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयव आणि ते घड्याळ जर व्यवस्थित सेट असलं तर आपलं आरोग्य सुधारत, तेव्हा आपलं मन आणि मेंदू चांगला ठेवण्यासाठी झोप अत्यंत गरजेचे. आता चांगली झोप यावी म्हणून काय करावं, एक खूप एक अनसीन हिडन एपिडेमिक आहे. दारूचं व्यसन सगळ्यांना माहीत आहे पण झोपेच्या गोळ्यांचं व्यसन माहीत नाही आपल्याला, पण मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्या घेतल्या जातात. माझ्याकडे येणार माझ्या परिचितांमध्ये मी बघतो की सर्रास एकमेकांना झोपेच्या गोळ्या असतात. तरी एकदा डॉक्टरने लिहून दिलेलं आहे, केमिस्ट ओळखीचा झाला आहे आणि घेऊन आपण खात असतो. झोपेच्या गोळ्या घेणं हे चांगली झोप येण्याचा उपाय नाही, किंबहुना त्या टाळल्या पाहिजे. जसं वय वाढत जाईल तस तसं झोपेच्या गोळ्या टाळल्या पाहिजे, महत्वाचं प्रिन्सिपल आहे. मग काय करायला हवं, चांगली झोप येण्यासाठी अशा गोष्टी पाळल्या की तुमची झोप सुधारत जात. पहिली गोष्ट म्हणजे उठण्याची वेळ, दुसरी गोष्ट म्हणजे दिवसभर ऍक्टिव्ह राहा, त्यानंतर उजेड ठेवा, अंधार करून बंद घरात फार वेळ बसू नये. की रात्रीची झोप बरी होते. रात्री उशीर ज्यांच्यामध्ये कॅफीन असतं ते घेऊ नका. आजकाल मध्ये कॅफीन असतं त्यामुळे आपण चहा कॉफी घेतली नाही तरी आपण डिस्टर्ब होते. वृद्धांमध्ये किंवा मिडल एज लोकांमध्ये कॅफीनचा परिणाम जास्त असतो. आणि एकदा आपण बाहेर तर रात्री कोल्ड कॉफी घेतो, कॉफी कोल्ड असो की हॉट असो डिस्टर्ब होतेच. तेव्हा आपल्याला सांभाळायचे असेल तर 4-5 नंतर कॅफिनेट अवॉइड करायला हवे. इव्हन कोल्ड ड्रिंक ज्यांच्यामध्ये कॅफिन असतं, त्यानंतर दिवसात आपण भरपूर व्यायाम करायला हवा, त्याने झोप चांगली होते.
झोपेच्या 4-5 तासाआधी खूप व्यायाम करायचा नाही. शतपावली केली, एक एखाद किलोमीटर तुम्ही हळूवार चालताय, दॅट इज ओके. स्ट्रेन्युअस एक्झरसाइज झोपेच्या 2-4 तासाआधी केली तर मग त्याचाही झोपेवर परिणाम होतो. एक्झरसाइज आपल्या झोपेच्या वेळेच्या कमीत कमी 4 तास आधी संपवली पाहिजे, मग बाकी घरातली छोटी मोठी कामं चालतील. की रात्री झोपेच्या आधी एक काहीतरी आपलं रिच्युअल पाहिजे, एक की आपण बेड बनवतोय, मग काही काही तुमचे उद्याची तयारी असेल ती करताय, मग ब्रश करतो, मी शॉवर घेत असते, तर रात्रीच्या बेड टाईमच्या आधीचं जर काही रिच्युअल असलं तर ते पण झोपेला मदत होते. त्यानंतर झोपेची जागा शांत असणे गरजेचं आहे. अंथरुणात पडल्या पडल्या टी व्ही पाहिल्याने झोप डिस्टर्ब होते. टी व्ही नेहमी बसून पाहावा आणि बेडरूममध्ये टी व्ही ठेवू नये साधारणतः आपल्या, कारण बेडरूममध्ये टी व्ही असला तर हमखास आपण झोपून टी व्ही बघतो. त्यानंतर झोपेच्या आधी 1/2 तास ते 1 तास तरी सगळे स्क्रीन, मग तो कॉम्प्युटर स्क्रीन असो, टी व्ही स्क्रीन असो, मोबाईल स्क्रीन असो. झोपताना मोबाईल आपल्याला सहज हात पोहोचणार नाही असे इतके की मग रात्री आपण काही झालं की उठून मोबाईल बघत नाही. तर ह्या एवढ्या छोट्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळची वेळ उठण्याची नक्की केली पाहिजे, तर तुमची झोप नीट होईल. ही निष्क्रिय स्थिती नाही आहे, हे एक सगळ्यात मोठा गैरसमज असा आहे झोपेवर, की म्हणजे स्विच ऑफ होतं. जसं वीज आहे, वीज आपण बंद केली की मग सगळे बंद होतात, विजेचे उपकरणं बंद होतात, तसं नाही आहे. झोप ही ऍक्टिव्ह स्टेट आहे, यामध्ये आपल्या मेंदूचा मेंटेनन्स होत असतो. आपल्या मेंदू ज्या काही मेमरीज ले डाऊन होतात, रचल्या जातात, आपल्याला आहेत, आपल्याला आता आपली प्रोफेशनल माहिती असो, आपली ऑटो माहिती असो, आपल्याला एक जगाचं सगळं ज्ञान असो, आपल्याला जे काही ज्ञान आहे ते ज्ञान सगळं कॉन्सन्ट्रेट आपल्या झोपेमध्ये झालेलं आहे. दिवसात तो काय काय करतो पण ती सगळी मेमरी कॉन्सन्ट्रेट होते ती झोपेमध्ये होते. आणि ही जी नॉन रेम स्लीप असते, डीप स्लीप, त्यामुळे आपल्या ही झोप अत्यंत महत्वाची आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. जी ड्रीम्स ज्याला रेम स्लीप म्हणतात, तिचं महत्व आपल्या इमोशनल आरोग्यासाठी आहे, आपल्या भावनिक आरोग्यासाठी आहे. जर आपल्याला स्वप्न पडले नाही, स्वप्नांची झोप झाली नाही, तर अवघ्या 3-4 दिवसामध्ये माणूस वेडापिसा इतका त्याच्यावर आपल्या त्याचा आपल्यावर दुष्परिणाम होतो. तेव्हा झोपेची अवहेलना करायची नाही, झोपेची उपेक्षा करायची नाही, झोपेचं महत्त्व जाणून घ्यायचं. आणि आपण कमीत कमी हा जो एक प्रवाद आहे की कोण व्यक्ती कमी झोपते म्हणजे ती काहीतरी मोठी गोष्ट आहे, काहीतरी बहादूर आहे त्याच्यात, हे अत्यंत चुकीचं आहे. किंबहुना जगभर विद्यार्थ्यांचा करण्यात आलेला आहे, त्यात लक्षात आलं आहे की ॲकॅडमिक परफॉर्मन्स जी मुलं जास्त तर त्यांचा अनेकदा जास्त चांगला असतो. ज्या ज्या शाळांमुळे की मग मुलं चांगली झोपली की मग त्यांचा ॲकॅडमिक परफॉर्मन्स वाढतो, अडल्ट्सच्या बाबतीत म्हणजे प्रोफेशनल जे असोत किंवा ट्रेन ड्रायव्हर्स असोत किंवा इतर कुठलेही सेन्सिटिव्ह इक्विपमेंट किंवा एअरपोर्ट टॉवर्स ऑपरेट करणारे लोक असो, त्यांच्यासाठी झोप अत्यंत महत्त्वाची आहे. हे झालं झोपेचं. तर आपल्या डिस्टर्ब झाली तर काय करायचं, तर मी आता सांगितलेल्या बाबी पाळणं गरजेचं आहे. ह्या बाबी जर तुम्ही पाळल्या तर तुमची आपोआप मग मूळ पदावर तुम्हाला शांत चांगली झोप लागायला सुरुवात होईल. पण असं असूनही अनेकदा झोप डिस्टर्ब होते. एक आपलं एन्व्हायरमेंट आहे, आपण नवीन ठिकाणी गेलो तर कायम डिस्टर्ब होते, ते आपलं इव्होल्युशनरी मेकॅनिझम आहे आपल्या ब्रेनमध्ये. पण दोन कॉमन गोष्टी ज्या आहेत, एक म्हणजे क्रोनिक पेन खुपतं आणि त्याच्यामुळे आपल्याला झोप येत नाही. साधारण असं आहे की आपण झोपेच्या गोळ्या डॉक्टर लोक घेतात आणि वेद डॉक्टरांनी सांगूनही लोक घेत नाही, म्हणजे पेन इज स्लीप मेडिसिन्स आर अब्युज्ड. मग औषधं डॉक्टरांनी दिली असतील किंवा तुम्हाला काही दुखत खुपत असेल, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेदनाशामक औषध घ्यायला हवीत. माझं काही ते मी औषध घेत नाही, वेदनाशामक गोळी घेत नाही, यामध्ये पण काही बहादुरी नाही आहे.
त्यामध्ये समजा तुम्हाला साईड इफेक्टची चिंता असेल तर तुम्ही जरूर डॉक्टरांची, तर पहिलं झोपेचं डिस्टर्बन्सचं कारण आफ्टर यू क्रॉस मिडल पे, अँड अनदर व्हेरी इम्पॉर्टंट रिझन, दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे डिप्रेसिव्ह डिसऑर्डर, ज्याला आता आपल्याला रोजच्या जीवनामध्ये काहीतरी मनाविरुद्ध घडतं, हानी होते, कुठेतरी अपयश येतं, कुठेतरी निंदा होते, ते आपल्याला पराभूत वाटतं, या गोष्टीमुळे जे आपल्याला उदासीन येतं, उदास वाटतं, काही काळ राहतं, त्याला डिप्रेशन म्हणत नाही, त्याला डिप्रेशनचा आजार म्हणत नाही. ते रोजचं डिप्रेशन आणि डिप्रेशनचा आजार ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मला अनेकदा असं वाटतं की डिप्रेशनचा डिप्रेशन नाव नको, काहीतरी वेगळं नाव हवं, कुठल्या तरी शास्त्रज्ञाचं नाव हवं, नाव हवं, जेणेकरून त्याच्याबद्दल या आजारामध्ये ते कमी होते. तेव्हा डिप्रेशनचा आजार समजून घेणं अत्यंत आहे. दुसरं कारण यासाठी गरजेचं आहे, जसं मी सुरुवातीला म्हटलं की आपल्याला मेंदूचं आरोग्य टिकवायचं आहे. मेंदूचं आरोग्य टिकवायचं आहे यासाठी मन आणि मेंदू तल्लख ठेवायचा आहे, अगदी वयाच्या 90व्या 100व्या वर्षापर्यंत. यातलं कोणी ना कोणी जरूर 100 वर्ष, एवढा मोठा ग्रुप आहे आणि आज हेल्दी आहे, त्याच्यातले अनेक जण 100 वर्षही जगतील. मग तोपर्यंत मेंदू आपला चांगला ठेवायला हवा, त्यासाठी काय करायचं, यातल्या मी तुम्हाला ज्या सुरुवातीला सांगितलं की 10 बाबी आहे ज्यांच्याबद्दल ठोस पुरावे, त्यातली पहिली बाब आहे डिप्रेशन. डिप्रेशनचे रिपीटेड एपिसोड्स असले आणि त्यांची ट्रीटमेंट झालेली नसली तर डिमेन्शियाची शक्यता वाढते. तेव्हा कधी कधी डॉक्टर्सलाही याबद्दल कधी कधी गैरसमज असतात, मग ते म्हणतात धनंजय करेन मला औषध नाही घ्यायचं, म्हणजे तो डिप्रेस असतो, उपचाराची गरज असते, पण तो म्हणतो मी सहन करेन, आय विल जस्ट बेट. मी त्याला म्हणतो यात काय शौर्य काय, म्हणजे मला चष्मा आहे वापरता फिरतोय, यामध्ये काही मिस किंबहुना माझी हानी करतोय. तेव्हा डिप्रेशनचा आधार समजून मिडल लाईफ डिप्रेशन, लेट एज डिप्रेशन इज अ रिस्क. मग डिप्रेशन कसं समजून घ्यायचं, लक्षणं कुणालाही ओळखता येईल की साधी आहे काय, मी तुम्हाला जी लक्षणं सांगतो यातले अनेक लक्षणं येतात, सगळेच येतील असं नाही, डिस्टर्ब होते 15 दिवस 20 दिवस 3 आठ, झोप खूप कमी होते, डिस्टर्ब होते, सकाळी उठत नाही, हे एक महत्वाचं लक्षण. दुसरं लक्षण काय, किंवा कधी कधी खूप भूक लागते, दोन्ही होतं, आता वजन कमी व्हायला लागतं, किंवा खूप जेवतोय आपण नेहमीपेक्षा, पण जास्त वेळा असं होतं की आपलं वजन कमी होतं, भूक कमी होते, त्यानंतर सारखा थकवा येतो, कुठे कामात लक्ष लागत नाही, निगेटिव्ह विचार वाढतात, आपल्याला हेल्पलेस वाटतं, होपलेस वाटतं, तेव्हा त्यामध्ये सारखे भविष्याची चिंता, इतरांची चिंता, आपल्या स्वतःबद्दलचं एक न्यूनगंड, लॉस ऑफ कॉन्फिडन्स गोष्टी व्हायला लागतात. अनेकदा सगळ्यांना असं नाही, चिडचिड वाढते, नाही डॉक्टर तुम्ही म्हणता पण मला असं उदास वाटत नाही, फक्त चिडचिड, इरिटॅबिलिटी आणि किंवा डिप्रेशन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे लॉजिकली स्पीकिंग इरिटॅबिलिटी आणि डिप्रेशन म्हणजे सॅडनेस. तेव्हा कधी कोणाकोणाची चिडचिड खूप वाढणं हे सुद्धा एक लक्षण आहे. साधारणतः नेहमी शांत आहे, एवढी चिडचिड होत नाही, पण गेल्या महिनाभरात तो खूप वाढतोय, ते एक कारण. लॉस ऑफ इंटरेस्ट, कशातच लक्ष नाही, कशातच रुची नाही, कशातच रस नाही, हा एक. नेहमी ज्या गोष्टींनी आपल्याला आनंद होतो, ज्या गोष्टी मला नेहमी आनंद देणार आहे, ज्या सुख देणार आहे, त्यांच्यामध्ये मला आता सुख वाटत नाही, मला त्यांच्या वाटत नाही, हे एक डिप्रेशनचं लक्षण. डिप्रेशनचा एक सगळ्यात मोठा आणि धोकादायक हा प्रत्येक डिप्रेसिव्ह डिसऑर्डरमध्ये हे लक्षण असेल असं नाही, पण जेव्हा हे लक्षण असतं तेव्हा त्या डिप्रेशनकडे जास्त गांभीर्याने बघणं गरजेचं.
ते म्हणजे जीवनातच अर्थ वाटत नाही. आपण का जगतोय त्याची पहिली पायरी अशी की सगळं सोडून द्यावं असं वाटतं, निघून जावं कुठे, नको मला काही, मला कोणाशीच काही संबंध ठेवायचा नाही, मी निघून जावं. मग त्याच्या पुढची पायरी कधी कधी असं होतं की झोपेत गेलेलं बरं, जावं आपण काय जगू नये. आणि मग पुढे बळावलं की असे वाटायला लागते की आपण आयुष्य संपून घ्यावं, तेव्हा आत्महत्येचे विचार हे मध्ये वाढतात आणि हे एक अत्यंत धोकादायक लक्षण आहे. डिप्रेशन साधारणतः लक्षात येत नाही कारण त्याला मोजपट्टी नाही आहे. जसं ताप आला तर पटकन मोजता येतं, ब्लड प्रेशर वाढलं लावलं तर मोजता येते की अरे ब्लड प्रेशर वाढलंय, डायबिटीसमध्ये शुगर मोजता येते. तसं आज तरी डिप्रेशनला बायोलॉजिकल मेडिकल टेस्ट नाही आहे, पण आता काही वर्षांमध्ये कदाचित उपलब्ध होईल. तर तशी टेस्ट उपलब्ध नाही तोवर या क्षेत्रातली सायकॅट्रिस्ट मग सगळे लक्षणं बघून ठरवतात की अरे या व्यक्तीला डिप्रेशन एपिसोड आहे आणि मग त्याच्यावरती उपाय करतात काय करायचे. की डिप्रेशन हे कमकुवत मानसिकतेचं लक्षण, जसं मला चष्मा आहे त्याचा माझ्या व्यक्तिमत्वाचा, तसं माझं व्यक्तिमत्व कसं संबंध नाही. डिप्रेशनमध्ये जेनेटिक फॅक्टर बऱ्यापैकी असतात. आत्ता शास्त्रज्ञांना एक 15-16 जीन्स माहीत आहेत की ज्याच्यामुळे डिप्रेशन येतं, तेव्हा डिप्रेशनचा आजार ओळखणं, अँग्झायटीचा आजार ओळखणं, तर म्हणजे अचानक भीती वाटणे, कुठे एकटं जायला अचानक वारंवार आपण डॉक्टरकडे जाऊन हे खूप दुखतंय खूपतंय, विजिट्स टू डॉक्टर, जेव्हा डॉक्टर म्हणतो काय झालेलं नाही तुम्हाला, परत तुम्हाला काय ते डॉक्टरकडे जाताय, परत डॉक्टर म्हणतो काय झालेलं नाही, काही झालेलं नाही, हे खरंच चुकीचं आहे. त्यांचं म्हणणं असं असतं की तुम्हाला जे जे आजार आपल्याला माहीत आहेत मोठे, ते आजारांचे लक्षणं नाही आहेत, पण बऱ्याच वेळा यामुळे डिप्रेशन आणि अँग्झायटी सारखे आजार सुटतात आणि मग ते आजार आपल्याला त्रासदायक ठरतात. तेव्हा डिप्रेशनची योग्य वेळी ट्रीटमेंट आपल्या मेंदूचं आरोग्य दीर्घकाळ राखण्यासाठी महत्त्वाचे आहे. पण त्यापेक्षा मी म्हणतो की आज आपलं जीवन सुखी होतं, मी विनाकारण एक आठवडे सहन करतो, कारण डिप्रेशनचा आजार डायग्नोस सुद्धा असं वाटल्यावर कधी होत नाही. 2-3 आठवड्याच्या वर जर लक्षणं टिकून डायग्नोस करतो, 2 दिवस मला कसं तरी होत आहे, तर मी त्याला सांगतो बघू आपण काय. तेव्हा डिप्रेशनचा आजार ओळखणं आणि त्याला योग्य ट्रीटमेंट करणं आता यानंतर आपलं मेंदू 2 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याला कायम राहू आणि केतू म्हणतो आपल्या आरोग्याचे. तुम्ही 70व्या वर्षी तुमचं मानसिक आरोग्य किती ठीक आहे हे ठरवणाऱ्या 2 मोठ्या गोष्टी आहेत, त्या म्हणजे ब्लड प्रेशरची ट्रीटमेंट, डायबिटीसची ट्रीटमेंट. आपल्याकडे अनेकांना हेच कळत नाही की ब्लड प्रेशर मोजल्याशिवाय कळत नाही. आपण अनेकदा ब्लड प्रेशर आणि ताप एकच समजतो, अरे तू माझं ब्लड प्रेशर वाढू नको, अरे शांत आहे माझं काय ब्लड प्रेशर वाढलेलं नाही. अत्यंत सुशिक्षित माणसं येतात आणि मी त्यांना हिस्ट्री विचारतो की तुम्हाला ब्लड प्रेशर आहे का, हो मागे एकदा डॉक्टर होतो, मग काय केलं औषध चालू आहे, नाही मी 1 महिनाभर औषध दिली होती तेवढी आणि मग बंद केली, मग मोजलं का नाही. तेव्हा ब्लड प्रेशर योग्य ट्रीटमेंट ते वारंवार मोजणं हे गरजेचं आहे, रोज नाही. मला ब्लड प्रेशर असेल साधारणतः आपल्या घरामध्ये आपण इतर काहीतरी वस्तू आणतो तर एक ब्लड प्रेशरचं ओमरान सारख्या कंपनीचं साधं इन्स्ट्रुमेंट हे आवश्यक प्रत्येक घरामध्ये, कारण डिप्रेशन ब्लड प्रेशर हायपर टेन्शन वाढलेलं ब्लड प्रेशर हे आपल्या आरोग्याला घातक आहे, मेंदूला घातक आहे. भारतामध्ये मध्ये एक आमच्या एका कलीगने अल्झायमर काहीतरी स्टडी प्लॅन केला आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे आपल्याकडे अल्झायमर स्टडीमध्ये जेवढे कोणी आपण घेतोय सब्जेक्ट्स म्हणजे पेशंट्स सगळ्यांना स्ट्रोक आहे, म्हणजे या सगळ्यांना अल्झायमर बरोबर कुठेतरी मेंदूमध्ये इतके स्ट्रोक होते आणि स्ट्रोकसाठी सगळ्यात मोठं कारण असतं ब्लड प्रेशर कंट्रोल न करणे. तुम्हाला उच्च रक्तदाब असेल, हायपर टेन्शन असेल आणि तुम्ही ते जर व्यवस्थित कंट्रोल केलं नाही तर तुम्हाला स्ट्रोक होतात, ज्याला पूर्वी आपण म्हणतो पॅरालिसिस. पण प्रत्येक स्ट्रोकमध्ये पॅरालिसिस होईल गरजेचं नाही, तेव्हा ब्लड प्रेशर हे मोजा, ब्लड प्रेशर कंट्रोल करणं अत्यंत सोपं आहे, त्यामध्ये काही एक
असते, दोन गोळ्या असतात, त्यांचे साईड इफेक्ट नाही आहेत काही, अत्यंत सोपं आहे. कधी कधी अत्यंत सुशिक्षित लोक, माझा एक कझिन IITian आहे आणि गेले 6 महिने ब्लड प्रेशर वाढल्याचं लक्ष देत आहे, तरी मला तो धनंजय आय विल एक्सरसाइज, आय विल लूज वेट, आय विल डू दिस, बट आय वॉन्ट टू अवॉइड मेडिसिन्स. आणि काय ब्लड प्रेशर खाली येत नाही, कारण तो 60 वर्षाचा आहे आणि प्रत्येक वेळी लाईफस्टाईलमुळे ब्लड प्रेशर येतं असं नाही. रिस्क एज ही सेल्फ इज अ रिस्क फॅक्टर. जसजसं आपलं वय वाढतं तसतसं आपल्याला हायपर टेन्शन होण्याची शक्यता वाढते. तुम्ही इनॲक्टिव्ह असाल, सेडेंटरी लाईफ असेल, ओबेज असाल, किंवा तुम्ही इतर काही लाईफस्टाईलचे तुमचे प्रॉब्लेम असतील, त्याने तुमचं ब्लड प्रेशर कमी होईल, पण प्रत्येक त्याने जाईलच असं नाही. तेव्हा ब्लड प्रेशर सांभाळणं दीर्घ तुमची मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी महत्त्वाचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. डायबिटीस सांभाळणं, भारतामध्ये डायबिटीसचा सुनामी आलेला, थोडं इतकं आवडतं आपल्याकडे प्रत्येक नाही, दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण करतो. आपल्या आहारामध्ये साधारणतः पिस्ता प्रमाणात असतं, हे एक कारण. आणि दुसरं, ॲक्टिव्हिटी कमी असते. तिसरं एक महत्त्वाचं कारण, इथे खूप मैल, जर आईच्या गरोदरपणामध्ये तिचं जर पुरेसं झालं नसेल तर मुलांचं लाईफ लॉंग ससेप्टिबिलिटी टू डायबिटीस वाढत असते. म्हणून आपल्याकडे डॉक्टर याज्ञिका एक पुण्यामध्ये मोठा प्रयोग केला आहे की ज्या टीनेज मुलं, त्यांना आपण पुरेसं न्यूट्रिशन कसं दिलं पाहिजे, जेणेकरून गरोदर होतील त्या जेव्हा जन्म देतील मुलांना, त्या मुलांना डायबिटीसची शक्यता कमी होईल. तेव्हा जर आपल्या आयांचं, आया जेव्हा प्रेग्नंट होत्या तेव्हा जर त्या पुरेसं नसेल तर आपल्यावर परिणाम होतो. भारतामध्ये हे मोठ्या प्रमाणात, तेव्हा डायबिटीसची रिस्क जास्त आहे. डायबिटीससाठी लाईफस्टाईल चेंजेस महत्त्वाचे, डायबिटीससाठी फिजिकल ऍक्टिव्हिटी महत्त्वाची आहे आणि औषधोपचार महत्त्वाचे. डायबिटीस आणि ब्लड प्रेशर जर तुम्ही व्यवस्थित कंट्रोल ठेवले तर दीर्घकाळ मेंदू व्यवस्थित राहणार. यानंतरच्या ज्या दोन, चष्मा आणि ऐकणं, म्हणजे व्हिजन आणि हे दृकश्राव्य ज्याला आपण म्हणतो. आता साधारणतः चष्मा कोणाला सांगावं लागेल की चष्मा वापरा, पण हिअरिंग वापरायचं आपण टाळू. तेव्हा मिडल एज मध्ये हिअरिंग लॉस हे एक डिमेन्शियासाठी रिस्क फॅक्टर आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हिअरिंग एड साधारणतः चांगल्या प्रकारची वापरावी, जेणे सोशल लाईफ पण इम्प्रूव्ह होते. हिअरिंग इम्पेअरमेंट फॅक्टर नाही, इतर डिप्रेशनसाठी, पॅरनॉइड डिसऑर्डरसाठी पण रिस्क. त्यामुळे तुम्हाला जर तुमचं मानसिक आरोग्य सांभाळायचं असेल तर आपलं पण साधू ठेवणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्याकडे खूप वेळा हिअरिंग एड वापरायला खूप कंटाळ, त्याचं एक कारण असं आहे, लावायला मला व्यवस्थित दिसतं, तसं हिअरिंग एडचं नसतं, हे बसवायला वेळ लागतो. तेव्हा एक साधी गोष्ट काय करायची, आणि परिचित नाही सांगू शकता, की हिअरिंग एड फाईल घ्यायची लगेच नाही, तिथे बार्गेन डॉक्टर करायचं. एकच मिनिट मला ना, 2 आठवडे डॉक्टर एक लागतील. मिनिट, तरी ऑडिओ ऑन आहेत आणि भांड्यांचा आवाज येतोय, तर कृपया ऑडिओ आणि व्हिडिओ बंद करा. कृपया ऑडिओ आणि व्हिडिओ बंद करा, डॉक्टरांचं बोलणं ऐकू येत नाहीये आणि बागनं कळलं तरी भांड्यांचे आवाज येत आहेत, प्लीज बंद करा. थँक्यू डॉक्टर, सॉरी. ठीक आहे, तर ऐकून, ॲम्बियंट नॉईज फार महत्त्वाचा असतो, तर आपण हिअरिंग अत्यंत महत्त्वाचं आहे. सगळ्या आपल्या परिचितांना एनकरेज केलं, तर ऐकायला येत नसेल तर हिअरिंग एड वापरली पाहिजे, त्याने आपल्या मोठी मदत होणार आणि त्याने आपल्याला श्रवण शक्ती साबूत ठेवली तर आयुष्य सुखी होणार आहे. यासाठी अजून एक गोष्ट, लहान मुलं खूप मोठ्याने कानात काहीतरी आवाज वापर करत असतात, किंवा आपल्याकडे आता त्यावेळी ढोल नव्हते, हे जे ढोल ताशे असतात, DJ असतात, किंवा खूप मोठमोठे आवाज असतात, आता दिवाळीला सुदैवाने फटाके फुटत नाहीत तेवढे, हे सगळे आवाज आपल्या श्रवण शक्तीवर दीर्घकाळ दुष्परिणाम करतात आणि त्यामुळे
आपली मानसिक स्वास्थ्य खराब होतं. पॅरनॉइड डिसऑर्डर्सची शक्यता वाढते, डिप्रेशनची शक्यता वाढते, डिमेन्शियाची रिस्क वाढते. दुसरी, आपण सर्व काळजी घेतो, साधारणतः सगळे चष्मा वापरतो, पण ते पाशी की 40 नंतर आपल्याला वाचायचा चष्मा लागतो. साधारण कुठे जायचं असेल तर तो चष्मा बरोबर ठेवावा. खूप वेळा असं होतं की असालाच नाही, घराबाहेर पडताना वाचायचा चष्मा आपल्या खिशात ठेवला पाहिजे. माझा एक मित्र असा आहे की त्याच्या बेडरूम मध्ये, कार मध्ये, क्लिनिक मध्ये, सगळीकडे त्याने वाचायचे चष्मे ठेवले. म्हणजे कुठे विसरला तरी तो चष्मा त्याचा असतोच. अगदी स्वस्त मिळतात 150-200 रुपयात. तेव्हा वाचण्याचा चष्मा, जवळचा चष्मा सगळ्यांनी वापरायला हवा, कारण आपण अनेक कामं जी करतो त्यासाठी जवळचं दिसणं गरजेचं असतं. तेव्हा ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, आपल्या साईट सांभाळणे आणि हिअरिंग सांभाळणे. यानंतरची जी गोष्ट आहे ही मी परत आणि आत्ता आय कॅनॉट एम्फसाइज इट इनफ, आरोग्य राखण्यासाठी. आणि त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो, त्यांनी जेव्हा परिचय दिला तेव्हा सांगितलं की मी ध्यान, मी अगदी नियमित ध्यान करतो. जो रिसर्च आहे तो रिसर्च अजून तेवढा रोबस नाही, त्याचा फायदा होतो त्यामुळे मी करतो. पण एका गोष्टीबद्दल रोबस्ट आहे, जगा जितका रिसर्च गेल्या 10-20 वर्षामध्ये झालाय, वर दिसून आलेलं आहे, किंबहुना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जेव्हा डिमेन्शियाच्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्ससाठी अभ्यास केला सगळ्या स्टडीजचा, एवढा एवढा रिसर्च झालाय, सगळ्यांचा रिव्ह्यू घेतला की अरे जगभरामध्ये लाखो स्टडीज झाल्या आहेत, या लाखो स्टडीमधून काय निष्कर्ष येतोय, कुठली गोष्ट सगळ्यात महत्वाची आपल्याला डिमेन्शिया प्रिव्हेंट करण्यासाठी, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट निघाली आहे फिजिकल एक्झरसाइज. आणि आपण विशेषतः भारतीय ऍक्टिव्हिटी करत नाही. वी आर नॉट आउटडोअर पीपल, वी डोंट गो ऑन हाईक्स, वी डोंट गो ऑन ट्रेल्स, आपण कुठे कॅम्प खेळत नाही. किंबहुना अगदी मॅक्स आपण काय करतो तर 40-50 मिनिट फिरायला जातो, अगदी तेही चुकीचं. पण फिजिकल एक्झरसाइज ही आपल्या आरोग्यासाठी, मानसिक आरोग्यासाठी, मेंदूच्या आरोग्यासाठी सगळ्यात महत्वाची. आपल्या डिप्रेशन कमी करण्यासाठी पण महत्वाचे आहे, एन्झायटी कमी करण्यासाठी महत्वाचे आहे. मी तर अनेकदा सांगतो की याच्यापेक्षा मोठी सायकोथेरपी नाही. रोज तासभर तू टेकडीवर फिरायला जा आणि एक्सरसाइज निसर्गात करतो. पुन्हा त्या बाबतीत भाग्यशाली आहे की खूप छोट्या मोठ्या टेकड्या आहेत, अगदी पुण्याच्या मधोमध टेकड्या आहेत, तेव्हा फिरायला जाणं हे एक्झरसाइज अधिक जास्त फायद्याची आहे. दीर्घकाळ मेंदूच्या आरोग्यासाठी आणि डिमेन्शियापासून स्वतःला वाचवण्यासाठी जास्त रिसर्च एव्हिडन्स हा फिजिकल एक्झरसाइजला आहे. ऍक्टिव्हिटी फार महत्वाची आहे. इथे घरामध्ये महिला काम करतच असतात आणि त्याचा त्यांना खूप फायदा. म्हणून रिटायरमेंट नंतर साधारणतः पुरुष असतो तितका महिलांना होत नाही, त्यांचं तुलनेने थोडं सुखावं असतं. याचं एक कारण हे पण आहे की ते असतात घरात काहीतरी करत असतात, ही चांगली गोष्ट आहे, पण त्या व्यतिरिक्त का एक्झरसाइज केली पाहिजे. साधारणतः मी बघतो की अनेकदा महिला म्हणतात की दिवसभर घरात खूप ऍक्टिव्ह असते डॉक्टर, त्यामुळे मला काही वेगळ्या व्यायामाची गरज. चुकीचं आहे. पूर्वीचे जे ऍक्टिव्हिटी होती दळा आपल्या आजा किंवा पंजा, तेव्हा दॅट वॉज अ स्ट्रेन्युअस एक्झरसाइज. टुडे व्हॉट एव्हर वर्क वी डू इज नॉट अ स्ट्रेन्युअस एक्झरसाइज. सो व्हॉट वी नीड इज सिरियस फिजिकल एक्झरसाइज. महत्वाची आहे. सगळ्यात जास्त रिसर्च एव्हिडन्स जो आहे आपलं आरोग्य दुसरं आणि मनाचं चांगलं ठेवण्यासाठी फिजिकल एक्झरसाइज. मी माझं स्वतः, मी पूर्वी रात्री उशिरा मला बसून ध्यान करायची सवय होती. मी आज सगळं वाचल्यानंतर आय बिकेम सो अलार्म की आता मी रात्री एक तास चाल आणि वॉकिंग मेडिटेशन करतो चालता चालता.
तो सगळ्या ध्यान पद्धती जे आहेत जेवढ्या आहेत, जेवढ्या आध्यात्मिक परंपरा, सगळे जुने सो कॉल्ड स्पिरिच्युअल पीपल टू वॉक अ लॉट, तेव्हा फिजिकल ऍक्टिव्हिटी फार फार, एक्झरसाइज फार महत्त्वाचे आहे. हे मी परत शेवटी एक्सरसाइज करणार. यानंतर जी महत्त्वाची गोष्ट, मोठे शत्रू, इथे मला वाटतं ते फार ॲप्लिकेबल नाही, त्यामुळे फार याच्यावर बोलणार नाही. एक म्हणजे अल्कोहोल. एक साधारणतः सगळीकडे अशी एक प्रवाद आहे, अगदी डॉक्टरांमध्ये सुद्धा, घेतली तर चालतं, थोडी येणं आपल्या हृदयाला चांगलं असतं. अल्कोहोल इज हार्म ब्रेन इवन इन स्मॉल क्वांटिटी, तेव्हा कमी क्वांटिटी आहे म्हणून. एक मिनिट, मला बाहेर काहीतरी आवाज, एक सेकंड. सॉरी, आमच्या शेजारी काहीतरी अचानक पाहुणे आले. अल्कोहोल अल्कोहोल इवन इज हार्मफुल टू ब्रेन. इथे महिला आहेत म्हणून तो, की महिलांना अल्कोहोल सुद्धा हार्मफुल आहे. समहाउ नेचर हॅज नॉट बीन काइंड इन दिस रिस्पेक्ट. मेन कॅन गेट अवे प्रॉब्ली विथ अ लिटिल मोर क्वांटिटी, बट अल्कोहोल इज एस्पेशली हार्मफुल टू वुमेन. सेम विथ स्मोक, तेव्हा स्मोकिंग अँड अल्कोहोल आर हार्मफुल फॉर युअर. अनेकदा तुमचे कोणी डॉक्टरही तुम्हाला सांगतील की नाही, एक अर्धा पेक घेतला तर काय होत नाही, चुकीचं आहे, रिसर्चचा एव्हिडन्स नाही आहे. शंभर रिसर्च पेपर मध्ये दोन काहीतरी, आपल्याला जे आवडतं एवढा फक्त निष्कर्ष ऐकत असतो. जसं बातम्या सुद्धा बघताना आपण फक्त आवडणाऱ्या बातम्या बघतो, तसं असतं. अल्कोहोल इज हार्मफुल टू यू, अल्कोहोल इज हार्मफुल फॉर ब्रेन. अल्कोहोलचे वेगवेगळ्या प्रकारे आपल्यावर जे वाईट परिणाम होतात, त्यातला एक जसा आम्ही झोप सुरुवात केलेली आहे, अल्कोहोलने आपल्या झोपेचा स्लीप आर्किटेक्चर बदलतो. आणि आपली जी स्वप्नांची झोप आहे, जी आपल्या भावनिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे, आपली इमोशनल हेल्थ खराब करतो अल्कोहोल. कारण अल्कोहोल अफेक्ट्स आर ड्रीम, अँड व्हेन ड्रीम स्लीप इज अफेक्टेड, आर इमोशनल हेल्थ इज अफेक्टेड. ऑलवेज रिमेंबर दॅट अल्कोहोल इन एनी क्वांटिटी इज हार्मफुल ब्रेन, इट इज अ न्यूरोटॉक्सिक थिंग. तसं स्मोकिंग, आणि स्मोकिंग आता मला वाटत नाही की इथे कोणी स्मोकिंग करत असेल. स्मोकिंगची सवय फार वाढलेली मुलांपेक्षा, कारण त्यांच्या मनात कुठेतरी की स्मोकिंगने वजन कमी होतं, आणि ऑल्सो इट इज अ गुड स्ट्रेस बस्टर त्यांना वाटत. पण इथे कोणी तरुण मुली नाही, त्यामुळे त्या विषयात. दुसरा एक विषय मात्र महत्त्वाचा आहे की स्मोकिंग पोल्युशन हार्मफुल. जगातल्या 20 सिटीज आहेत, त्याच्यातल्या 15 भारतात आहेत. म्हणजे भारतामध्ये प्रदूषणाचा प्रश्न खूप मोठा आहे. हे सगळ्यांना, आबालवृद्धांना हानिकारक आहे. आपल्या अगदी गरोदर स्त्रीला सुद्धा हानिकारक आहे, कारण मेनी ऑफ दे क्रॉस द प्लॅसेंटल बॅरियर अँड अफेक्ट दी हेल्थ ऑफ द अनचाइल्ड. म्हणजे देर इज वन गुड सायंटिफिक इज दॅट एज मेनी एज 10 to 20% ऑफ अनबॉर्न चिल्ड्रन इन इंडिया. पोल्युशन, तेव्हा आपण सर्वांनी पोल्युशन बद्दल सतर्क गरजेचं आहे. आपल्यापैकी प्रत्येकाचं समाजात कुठेतरी आपण आवाज वाढवल्याशिवाय, जनरली आपल्याला आपण नेहमी आपल्याला एक सवय असते की सरकारला किंवा पुरावांना दोष द्यायचा. आपल्याला जे विषय महत्वाचे असतात त्यांच्यावर ते काम करतात. प्रदूषण विषय महत्वाचाच नाही, त्याच्यामुळे मग सरकार तेवढं रोबस्ट स्टेप घेत नाही. तरी आपल्याकडे पोल्युशन कंट्रोलची पॉलिसी आहे, दॅट इज अ गुड थिंग. पण प्रदूषण हे आपल्याला अत्यंत हानिकारक. यानंतरचं एक महत्वाचं गोष्ट जी आपल्याला मदत करते ते म्हणजे लाईफ लॉंग लर्निंग. फक्त डिग्री नाही, माझ्याकडे PhD आहे किंवा मी MD आहे, नंतर मी पोस्ट डॉक केलंय, म्हणून माझे डिमेन्शियाची रिस्क कमी होते असं होत नाही.
पण मी जर आयुष्यभर शिकत राहिलो जे काही काम करतो तर माझी कॉग्निटिव्ह स्ट्रेंथ वाढते, कॉग्निटिव्ह रिझर्व वाढते. तेव्हा लाईफ लॉंग लर्निंग, आयुष्यभर शिकत राहणे, याने सुद्धा आपली डिमेन्शियाची रिस्क कमी होते, याने आपलं मानसिक आरोग्य सुधारतं, यासाठी बऱ्यापैकी एव्हिडन्स आहे. त्यामुळे आत्ता आपण एकत्र जमलो आहोत, दिस इज अ गुड स्टेप. आम्ही डॉक्टर्स अनेकदा वेगवेगळे सेमिनार जॉईन करतो, कुठलं तरी नवीन काहीतरी ऐकत असतो, नवीन पेशंट पाहिल्यानंतर वाचत असतो. कुठल्याही प्रोफेशनमध्ये प्रोफेशनल स्किल्स शिकव आपण जो काही नवीन नवीन काही शिकत असतो त्याचा आपल्याला फायदा होतो, त्याने आपलं कॉग्निटिव्ह रिझर्व वाढतं आणि त्याने आपलं दीर्घकाळ मेंदूचं स्वास्थ्य वाढतं, तसंच मानसिक आरोग्य चांगलं. यानंतरची एक महत्त्वाची गोष्ट मदत करते ते म्हणजे सोशल ॲक्टिव्हिटी. मुळे अनेक हानी झालेली आहे, म्हणजे आजार जो होतो आहेच, पण त्याबरोबर स्ट्रेस निर्माण झाला आहे, लाईव्हलीहूड गेलेली आहे, इकॉनॉमिक चाललेला आहे. पण एक सगळ्यात मोठी जी हानी झाली आहे की आपल्याला काही सुखदुःख असतात तेव्हा आपण एकत्र येतो, तर या काळामध्ये आपल्याला सुखांमध्ये एकत्र येता येत नाही, तेव्हा आपण कशी यातून वाट काढणार? जोवर पॅन्डेमिक चालू होतो आपण फोन करणं किंवा झूम किंवा अशा याच्यात एकत्र एकमेकांशी संपर्क साधणं, याने आपण आपलं मानसिक स्वास्थ्य राहू शकतो. तेव्हा सोशल ॲक्टिव्हिटी ही आपल्याला दीर्घकाळ मानसिक स्वास्थ्य ठेवायला मदतीची आहे, याने आपला होतो. त्यानंतर एक महत्त्वाच्या काळात रेलेव्हंट आहे ती म्हणजे ओबेसिटी. भारतात आणि जगातही ओबेसिटी वाढते आहे. स्थूलपणामुळे आपल्याला रिस्क, कोविडची मॉर्टॅलिटीची रिस्क वाढते. जगभरात जे प्रेडिक्ट साधारणतः अनेक आपला तर परिचितांना ते रिकवर झाले, पण इफ यू आर गोइंग टू सकंड देन वन ऑफ फॅक्टर इज ओबेसिटी. तसंच आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी पण ओबेसिटी इज अ रिस्क फॅक्टर. ओबेसिटीसाठी डाएट इज द मोस्ट इम्पॉर्टंट, आणि डाएटमध्ये स्पेशली आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अवॉइड ट्रान्स फॅट्स, शुगर्स, अवॉइड सॅच्युरेटेड फॅट्स. आपण आतापर्यंत हे जे सगळे फॅक्टर्स पाहिले वाढते, यामध्ये परत करतो की एक्झरसाइज खूप महत्वाची आहे, फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप. आत्ता आपण सगळेजण एका ठिकाणी बसून आहोत, समजा आता 50 मिनिटं झाले सुद्धा आपल्या आरोग्याला हानी, एवढी जर आपल्याला कल्पना असली तर आपोआप आपण कृतिशील होतो, ऍक्टिव्ह होतो. अध्यात्म आपल्या जीवनाला एक मिनिंग देत असत, एक दिशा देत असत. आपला तो एक लॅम्प पोस्ट आहे, एक गाईड आहे. आणि अध्यात्म म्हणजे प्रत्येक वेळी कुठल्या तरी पूजा अर्चा धर्म असंच नाही, एखाद्याच एन्व्हायरमेंटल ऍक्टिव्हिजम स्पिरिच्युअलिटी. म्हणजे आपण एखाद्या काम करतो, वृद्धांसाठी काम करतो, किंवा आपल्या आयुष्यामध्ये ज्या जिव्हाळ्याच्या गोष्टी आहेत त्याबद्दल आपण आहोत, अशा कुठल्याही गोष्टींनी आपल्या मानसिक आरोग्याला फायदा होतो. जेव्हा जेव्हा मला हा प्रश्न विचारला जातो की अध्यात्माचा काय रोल, तर मी दोन गोष्टी सांगतो. आणि तुमची आर्थिक हानी होत नसेल आणि तुम्ही निष्क्रिय होत नसाल तर अध्यात्म हे तुम्हाला सबल. पण कधी कधी अध्यात्माच्या नावाखाली आपण निष्क्रिय होतो, आर्थिक हानी होते ती होऊ द्यायला नको, हे महत्वाचं. अध्यात्माचा रोल तसंच मेडिटेशनचा रोल, सेम विथ मे अध्यात्म. आता आधुनिक अध्यात्मामध्ये खरं तर साधना ही आत्ताचा अंग आहे, तर साधना करण्याने आपल्याला फायदा होतो. मेडिटेशन एस्पेशली बद्दल खूप रिसर्च आहे, पण परत एकदा आपण इनॅक्टिव्ह महत्वाचं आहे. तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचं आपण जे काय ध्यान राहा, जी काय आपली आध्यात्मिक प्रवृत्ती असेल ती चालू ठेवल्याने आपल्याला फायदा. त्यानंतरची सगळ्यात महत्वाची अजून एक, जे काय आजार असतील त्यांची ट्रीटमेंट योग्य प्रकारे
आणि एकदा आपण इतर गोष्टी लक्षात ठेवतो पण त्याच्या आरोग्याबद्दल माहिती नसते, काय औषधं घेतो ते माहित नाही. अत्यंत गरजेचं आहे की आपण आपल्या आरोग्याची माहिती ठेवावी, कुठल्या ठेवावी त्याच्यामध्ये व्यवस्थित लिहिलेलं हवं की मी हे औषधं घेते किंवा घरातली कुठली व्यक्ती कुठलं औषध घेते, जेणेकरून आपल्याला योग्य मिळतो. तेव्हा मी आत्ता हे जे प्रयत्न केले आपलं मानसिक आरोग्य आणि मेंदूचं आरोग्य होण्यासाठी कुठल्या गोष्टी आहेत ज्या सायंटिफिक एव्हिडन्स या गोष्टींनी आपल्याला मदत होते त्या सांगायचा प्रयत्न केलेला. त्यामध्ये मग अनेक कंगोरे आहेत, देर आर मेनी सटल थिंग, पण त्यात आपल्याला वेळ नाही आहे. तेव्हा मी एवढं बोलून थांबव, थांबण्याच्या आधी जरूर सांगणार जे अनुराधाजी सोबत त्याच्याशी संबंधित आहे की कोणाची काळजी घेऊन अवघड काम जगात नाही असतो, अत्यंत कठीण काम आहे. तेव्हा जाणीव आपल्याला जेव्हा जेव्हा आपण एखादा डिमेन्शियाचा रुग्ण आपल्या माहीत तेव्हा आपण त्यांच्या केअर गिव्हर, एस्पेशली जर तो पुरुष असेल आणि महिला केअर गिव्हर असेल तर मग ते जास्त प्रमाणात असतं, त्यांची काळजी महत्वाचं आहे. कारण केअर गिव्हर्सचा बर्नआउट, केअर गिव्हर्सचा स्ट्रेस, केअर गिव्हर डिप्रेशन हे खूप मोठ्या प्रमाणात असतं. आणि बिकॉज इट इज नॉट रेकॉग्नाइज, एक समाज म्हणून आपल्याला आणि समाजातल्या नागरिक म्हणून आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की डिमेन्शियाच्या केअरला प्रचंड स्ट्रेस असतो. आणि मग तेव्हा आपण काय मदत करू शकतो हे आपण बघितलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट मी जी केअर गिव्हर्सला सांगतो ती तुमची 7-8 तासाची झोप तुम्ही नक्की घ्या. आता सुद्धा मला वाटतं कोणातरी डुलकी आलेली, चांगली गोष्ट आहे, डुलकी चांगली गोष्ट आहे, पण संध्याकाळी झोप येते याचा अर्थ मला वाटतं पण डुलकी घेणं हे चांगलं. पण केअर गिव्हर्ससाठी मेक शुअर इफ यू नो एनी केअर प्लीज मेक शुअर दॅट दे गेट प्रॉपर स्लीप. इव्हन दे हॅव टू गो अवे फ्रॉम द पेशंट. मी कसं पेशंटला सोडून जाऊ, मग त्यांचे आरोग्य खराब होतं आणि मग एकदा त्यांचं आरोग्य बिघडलं ते सगळं काम केअर गिव्हिंगचं काम मी योग्य प्रकारे करू शकतो. जो शेवटचा एक केअर गिव्हर्सचा मुद्दा सांगणं गरजेचं होतं कारण आपण वृद्धावस्थेमधल्या मेंदूच्या आरोग्याबद्दल बोलू. वृद्धावस्थेमध्ये सगळ्यात मोठा मेंदूचा प्रश्न असतो, मानसिक प्रश्न असतो, तो डिमेन्शियाचा असतो आणि म्हणून आपल्याला हे सांगणं गरजेचं होतं. आता थांबेन, मी आपले 50 मिनिटं बोललोय, काही प्रश्न असले तुम्ही विचारू शकता. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर. ज्यांना कोणाला आता प्रश्न विचारायचे असतील त्यांनी स्वतःचा ऑडिओ अनम्यूट करून प्रश्न विचारा. इतरांना परत एकदा नम्र विनंती आहे की प्लीज प्लीज ऑडिओ बंद ठेवा, प्लीज ऑडिओ बंद ठेवा. कोणीतरी घोडतंय त्याचा सुद्धा आवाज इकडे येतोय, तर जरा लक्ष द्या आणि ऑडिओ बंद ठेवा प्लीज. आवाज नाही काय, पण तुम्ही तुमचा आवाज कमी करा म्हणजे आवाज चांगला येईल ताई. हा, कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर अनम्यूट करून प्लीज प्रश्न विचारा. मला विचारायचं. हॅलो हॅलो, बोला बोला. प्रश्न असा आहे, हॅलो आवाज येतोय? हो सर, माझा प्रश्न असा आहे म्हणजे दर म्हणजे आता जसं 30-40, 40-50 जेव्हा जातो त्यावेळेला जी मागची जनरेशन येते ती अर्थातच टेक्नॉलॉजीने जरा पुढे असते, तर अशा वेळेला तो एक न्यूनगंड येतो की मी त्या वयाची असताना काहीच करू शकले नाही आणि मग त्याच्यामुळे पण एक डिप्रेसिव्ह सिच्युएशन येते. तर अशा वेळेला म्हणजे ते म्हणजे नकळत का होईना पण ती कम्पॅरिझन होते, तर त्यामुळे पण ते डिप्रेशन येतं, तर त्या गोष्टीला कसं टॅकल? मी अनेक वृद्ध महिलांना अत्यंत सो कॉल्ड संपन्न
सुखी वाटणाऱ्या कुटुंबातल्या महिलांना सुद्धा कुठेतरी खंत असते की अरे मला मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळत होती, किंवा मी CA झाली पण मग मी कुटुंबासाठी मग प्रॅक्टिस केली नाही, मी वकील झाले पण मी ते केलं नाही. तेव्हा आपला समाज हा अजूनही पुरुष प्रधान, कळत न कळत महिला खूप कॉम्प्रोमाइजेस कायम करत असतात. मागे जे झालं त्यापेक्षा एक कागद घ्यायचा आणि त्यावर लिहायचं यापुढे मला काय काय करावं असं वाटतंय, जे झालं ते झालं, मला काय करावं असं वाटतंय की मला हे करावं असं वाटतंय की संध्याकाळी मला फिरायला जायचंय पण कामांमुळे मी जात नाही ना, मग मी जाणार. तर तुम्ही एक लिस्ट बनवून प्लॅन करणं गरजेचं आहे. मागच्या रिग्रेट ज्या आहेत त्या आहेतच, आणि आय एम द फर्स्ट वन टू ऍडमिट दॅट वी लिव्ह इन अ सोसायटी वेअर वुमेन कीप मेकिंग सॅक्रिफायसेस, इवन एज्युकेटेड वुमेन अँड प्रोफेशनल वुमेन. म्हणजे अगदी आता मित्र दोघं बायको डॉक्टर आहेत आणि मी गेलो तर बायको चहा करते, ही छोटी गोष्ट आहे पण ती आपण नोटीस करत नाही. तेव्हा सॅक्रिफाईस स्वतःजवळ ऍसर्ट करत नाही आणि कंट्रोल घेत नाही तोवर तुम्ही बाहेर येणार नाही. तेव्हा एक फॉरवर्ड थिंकिंग स्टार्ट प्लॅनिंग की मला काय हवंय आणि त्यासाठी स्वतः विचार करा. राईट, थँक्यू सर. आणखी कोणाला प्रश्न आहे? हा, मला विचारायचं, मी बोलू का? हाँ बोला बोला. मला असं म्हणायचं की अल्कोहोल हे मेंदूला आणि मानसिक स्वास्थ्य सगळ्यालाच घातक आहे हे आपल्याला सगळ्यांना मान्य असतं. हल्ली तरुण पिढी असं एक मानून चालते की पिण्यातनं थोडस पेक घेतला म्हणून काही बिघडत नाही किंवा त्यांनी काही एवढा परिणाम होत नाही, तर ह्याला काय सांगता येईल आपल्याला मुलांना? आपण मुलांना सांगायचं की तुम्ही पिऊन गाडी चालवत नाही ना, तुम्ही सुरक्षित पिऊ नका म्हटलं तर त्यांना ते आवडणार नाही. तेव्हा माझ्या आजूबाजू मुलं आहेत किंवा मुली आहेत, त्यांना मी काय विचारतो की अगं बाई तू पिते कुठे, पिते तू सुरक्षित जागी पिते का, किती पिते, पेक घ्यायचा आणि 2 पेक प्यायचे, तू पिऊन गाडी चालवली आहे का, तुझ्याकडनं रिस्की काही बिहेवियर झालंय का, तेव्हा तू सुरक्षित आहे का बघ हे पहिलं सांगायचं, म्हणजे सेफ ड्रिंकिंग. आणि त्यानंतर मग आपण शकतो पण डायरेक्ट पिऊच नको. आपण अनेकदा अल्कोहोलकडे फेलिंग म्हणजे काहीतरी अनैतिक आहे असा आपण सूर लावल्यानंतर विद्रोह करतात किंवा विरोध करतात. तेव्हा मी सगळ्यांना सांगतो की आय डोंट थिंक ऑफ इट ॲज अ मॉरल इश्यू, याच्याकडे काही नीतिमत्तेचा प्रश्न म्हणून मी बघत नाही. प्रश्न सोपा आहे, हे माझ्यासाठी लाभदायक आहे हानिकारक आहे, मग हानिकारक कुठे आहे की त्यातून मी पितो आणि मग गाडी चालवतो. मुलगी आहे ती पिते आणि ज्या लोकांबरोबर पिते ते विश्वासपात्र नाही आहे, किंवा पिते अनोळखी पिते, तेव्हा लपवून ठेवतील असं पण त्यांच्यावर प्रेशर आणू नये. सुरक्षित हे त्यांना अगदी प्रेमाने समजून सांगितलं तर मग ते त्याला रिस्पॉन्ड करतात. साधारणतः माझ्याकडे येणारे तरुण मुलं मुली ती माझ्याकडनं लपवून ठेवत, डॉक्टर असल्यामुळे असेल पण मी त्यांना सुरुवातीला सांगतो की देर इज नो मॉरल जजमेंट, हा नीतिमत्तेचा प्रश्न नाही. जसं एखादं औषध घेता तुला डायबिटीस तसा हा प्रश्न आहे आणि मग तू पिऊन काय करतो, तेव्हा मी एक प्रश्न त्यांना तू पिऊन गाडी चालवतो का, प्यायल्यानंतर तू इतर काही रिस्की बिहेवियर आहे का, तुला धोका आहे किंवा ऑर्डिनरीली यू विल नॉट गो देअर पण तू प्यायलेली होती म्हणून ती केली असं काही करतेस का. तेव्हा आपण फक्त सुरक्षिततेवर फोकस करणं सुरुवातीला गरजेचं आहे रादर दॅन डिरेक्टली अटॅकिंग देअर अल्कोहोलिझम ऑर अल्कोहोल ड्रिंकिंग इज अल्कोहोलिझम. हां बोला. डॉक्टर एक प्रश्न विचारायचा होता, तो आहे ध्यानधारणेविषयी. ध्यानधारणा जर असं या दृष्टीने आपण बघितलं तर कुठली ध्यानधारणा जास्त फायदेशीर असेल किंवा सायंटिफिकली प्रूव्हन आहे जिने फायदे मिळतात असं काही आहे का की कुठलीही केलेली चालेल? तुम्हाला जी आवडते तुम्हाला जी रुचते ती, मला ज्या देवावर श्रद्धा आहे मला ज्या देवालयात जावं असं वाटतं ती हरकत नाही. तेव्हा कुठलीही ध्यानधारणा करा कुठलीही आध्यात्मिक ठेवा, फक्त एवढं बघा की त्याने तुमची ऍक्टिव्हिटी वाढली पाहिजे, तुम्ही निष्क्रिय राहायला नको. तेव्हा एक कुठलं ध्यान दुसरं
म्हणण्यात काय अर्थ नाही. किंबहुना मी तिथे जाणार नाही आणि बरोबर केलेले पण नाही. मी मला माइंडफुलनेस बद्दल माहिती आहे, म्हणजे सजग ते सोपं. माइंडफुलनेस एक्झरसाइज हे सोपे आहे. साधारणतः आजकाल हे जे ॲप्लिकेशन्स असतात फिटबिटचे किंवा फिटनेस बँड वापरतात लोक, त्याच्यात पण येतं की 5 मिनिटं श्वास बघा किंवा 10 मिनिटं चालताना लक्ष द्या. तर माइंडफुलनेस हे जगभर अत्यंत सोपं आहे. दुसरं माइंडफुलनेसचा ॲडव्हान्टेज असा आहे की ते कुठल्याही एखाद्या धार्मिक परंपरेशी बांधलं गेलेलं नाही आहे, बरोबर. त्यामुळे नाही ते रुजतं. त्यामुळे माइंडफुलनेस सोपं आहे. पण एक 10-15 मिनिटाचा डेलिबरेट माइंडफुलनेस यावर रिसर्च खूप झालेला आहे. बाकी ध्यान प्रणालींवर तेवढा रिसर्च नाही, पण माइंडफुलनेसवर खूप रिसर्च आहे. ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, स्टॅनफोर्ड, जगातल्या सगळ्या मोठ्या युनिव्हर्सिटीजमध्ये छोट्या मोठ्या प्रमाणात माइंडफुलनेसचे प्रोग्राम चालत असतात. धन्यवाद. ओके, धन्यवाद. आपल्याकडे 2-4 मिनिटं आहेत अजून. बहुधा कोणाला प्रश्न विचारायचा नसेल तर आपण आजचं सेशन कन्क्लूड करूया. सर्वप्रथम मी वैष्णवी जोशी बोलते. सर्वप्रथम डॉक्टर चव्हाणांना खूप मनापासून धन्यवाद, कारण खूप सोप्या भाषेत आणि खूप समजेल अशा पद्धतीने तुम्ही आम्हाला उलगडून सगळं सांगितलं, तर त्याच्याबद्दल खरंच खूप आभारी आहोत. म्हणजे टीचर्स डे ला आज खूप छान आम्हाला एक काहीतरी नवीन शिक्षण मिळालं जे खरंच करता येईल असं प्रॅक्टिकली असं आहे. तर थोडंसं आता शेवटी मी मुद्द्यांमध्ये सांगते की आज आपले जे डॉक्टर काय काय बोलले. तर मानसिक आरोग्य नावच खूप छान होतं की दीर्घ खेळीची तयारी असं जे ते म्हणले, तर त्या दृष्टीने आपण सगळं बघितलं. तर सर्वप्रथम ते म्हणले की झोप ही खूप महत्वाची आहे. खरंच आजकाल यंग जनरेशनमध्ये कमी झोपून सुद्धा खूप एन्जॉय करणं ही खूप फॅशन झाली आहे. पण त्यांनी आपल्याला हे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी झोप 7 ते 8 तास महत्वाची आहे हे सांगितलं, आपण खूप लक्षात ठेवूया. दुसरी गोष्ट त्यांनी डिप्रेशन हा सर्वात कॉमन आणि मोठ्यात मोठा मानसिक आजार जगात मानला जातो त्याच्याकडे लक्ष द्यायला सांगितलं. त्यांनी असं सांगितलं की ते मेजरेबल असतं, जसं बीपी किंवा शुगर मेजर करता येते तसं सायकोलॉजिकल आजार आहेत ते मेजर करता येत नाहीत आणि त्यामुळे ते कधी कधी ट्रीट केले जात नाहीत. तर डिप्रेशन आणि परत एक डिप्रेशन बद्दलचा प्रॉब्लेम असा आहे की आपण बोली भाषेत सुद्धा खूपदा डिप्रेशन शब्द वापरतो. त्या डॉक्टर म्हणले की ती येणारी भावना आणि तो क्लिनिकली असणारा आजार हा पहिला भेद पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याची लक्षणं त्यांनी आपल्याला अतिशय छान 1, 2, 3 व्यवस्थित सांगितली. तर डिप्रेशनचा आजार ट्रीट करणं हे खूप गरजेचं आहे, कारण नंतर त्यांनी सांगताना सांगितलं बघा की ते जर बघितलं गेलं नाही वारंवार त्याचा त्रास झाला तर ते पुढे डिमेन्शियाकडे जाऊ शकतं. सो हे लाईटली घेण्याची गोष्ट नव्हे. पुढे त्यांनी छान राहू केतूची उपमा देऊन बीपी आणि डायबेटीस या दोन आजारांबद्दल अतिशय स्ट्रॉंगली मेन्शन केलं. हे दोन्ही आजार व्यवस्थित ट्रीट झाले पाहिजेत. खूपदा आपण वरवर फिजिकली ठीक असलो तर बीपीकडे लक्ष दिलं जात नाही. तर डॉक्टरांनी सांगितलं की त्याची लागणारी औषधं आणि ते वेळोवेळी मोजणं हे खूप गरजेचं आहे. बाह्य अपिअरन्स कधी कधी फसवा असू शकतो, मला वाटतं मी खूप फिट आहे, पण हे दोन्ही आजार यांना कॅज्युअली घेता कामा नये. स्पेशली त्यांनी सांगितलं डायबेटीसच्या बाबतीमध्ये जर तरुणपणी जर गर्भवती महिलांना तात्पुरता आला असेल तर पुढे प्रीडिस्पोजिशन राहू शकतं, तो याच्याबद्दल दक्षता घेणं खूप गरजेचं आहे. दृष्टी आणि श्रवण याहीकडे त्यांनी लक्ष द्यायला सांगितलं. त्यांनी आपल्याला एक उदाहरण दिलं की सगळीकडे चष्मे ठेवणारा त्यांचा कोणीतरी मित्र आहे. आता कदाचित सगळीकडे चष्मे आपल्याला जमणार नाही, पण बरोबर चष्मा बाळगणं हे खूप गरजेचं आहे. आणि कानाच्या यंत्राचा त्रास होऊ शकतो, पण तरी सुद्धा पेशंटली त्याच्याकडे लक्ष देणं, ते वापरणं हे चष्म्या इतकंच गरजेचं आहे. ध्वनी प्रदूषणाचे धोके त्यांनी सांगितले. आपल्या देशामध्ये ध्वनी प्रदूषणाकडे खरं तर खूप लक्ष दिलं जात नाही, म्हणजे जोर जोरात आवाज चालतात पण आपल्याला असं वाटतं काय करणार ना शहरात राहतो. पण त्यांनी सांगितलं की याही गोष्टींकडे लक्ष द्या. तर कान डोळे हेही डोक्याच्या जोडीनी नीट ठेवणं गरजेचं आहे हे त्यांनी सांगितलं. फिजिकल एक्सरसाइज याला त्यांनी खूप एम्फसिस दिला. आता खूप लोकांना जसं वय वाढतं
तसं त्याच्याबद्दल खूप अव्हर्जन येतं, किंवा ते म्हणले तसं एक थोडा वेळ गेले बाबा फिरायला तर झालं असं नाही होत. महिला स्पेशली कंटिन्युअस एक्झरसाइज करत नाहीत, तर मला असं वाटतं की आपण ज्या आत्ता बायका ऐकतात त्यांनी हे चॅलेंज म्हणून घेऊया आणि एक्झरसाइज कडे जरूर लक्ष देऊया. घरकाम हा पुरेसा एक्झरसाइज म्हणून धरला जाऊ नये हेही त्यांनी नमूद केलं. आजकालच्या यंग जनरेशनमध्ये अल्कोहोल आणि स्मोकिंग हे बऱ्यापैकी फॅशनेबल झालेलं आहे. कुठेतरी त्याच्यात पाश्चात्य पद्धतीचे हे पण आपल्यावर आहेत हल्ली येणारे काय म्हणूया इन्फ्लुएन्सेस. तर डॉक्टर असं म्हणतात की ते दोन्ही अगदी कमी प्रमाणात जरी केलं तरी ते अजिबात चांगलं वगैरे तर नाहीच पण हार्मफुलच आहे. सो ही गोष्ट लक्षात ठेवली खूप गरजेची आहे. हे आता घरातल्यांना स्किलफुली कसं सांगायचं हे आपल्या स्किलचं हे आहे, कारण ते म्हणले तसं डायरेक्टली सांगितलं तर उपयोग होणार नाहीये. दुसरं ते म्हणाले की पोल्युशन कडे पण हे केलं पाहिजे, आपल्याला स्वतःला वाचवलं पाहिजे. अगेन दिस कॅन बी अ चॅलेंज, शहरामध्ये हे थोडं अवघड आहे पण आपण जमेल तितकं ते टाळावं. लाईफ लॉंग लर्निंग हे त्यांनी सांगितलं. हे तर आम्ही आजी आजोबांबरोबर काम करतो तर आम्हाला तर हे खूप वाटतं की हे खूप रेलेव्हंट आहे, कारण एक वय झालं की आता कुठे शिकू ही वृत्ती आपण नाही ठेवली पाहिजे. तर कुठला ना कुठला चॅलेंज, मग ते भले डाव्या हाताने लिहिणं असो किंवा कुठली भाषा शिकणं असो, पण मानसिक आरोग्य आणि मेंदूला ज्याला सिम्युलेशन आपण म्हणतो त्यासाठी हे कुठलीही लर्निंग हे आपली प्रोसेस चालू राहिली पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. माणूस हा सोशल अॅनिमल आहे, त्यामुळे सोशल ऍक्टिव्हिटी हे पण डॉक्टर म्हणले की सध्याच्या पॅन्डेमिकमध्ये ते खूप अवघड जाते, पण सोशल ऍक्टिव्हिटी ही मला भावनिक गरजांपैकी एक खूप महत्वाची गरज आहे की चार लोकांमध्ये मिसळणं आणि आपलं काय असेल ते शेअर करणं. त्याच्यानंतरचं जे आहे ते मात्र खूप अवघड आहे. ओबेसिटी हा प्रॉब्लेम खरंच खूप जगभर आली आहे. आपल्या इथे सुद्धा भारतात शहरामध्ये तो जास्त दिसतो, कारण मला असं वाटतं की त्याच्याकडे ते कसं आहे ना, लठ्ठपणा एक दिवसात आला असता तर आपण जागे झालो असतो, हे हळूहळू हळू होतं त्यामुळे लक्षातच येत नाही आपण गुटगुटीत व्हायला लागलोय. तर डॉक्टरांनी त्याच्याकडे आपलं लक्ष वेधवलंय, तर आय होप की आपण सगळे त्याच्याबद्दल काहीतरी करूया. आणि अध्यात्म आणि मेडिटेशन ह्याच्याबद्दल त्यांनी असं सांगितलं की जे स्वतःला भावेल ते आपण करूया, एक कुठली खास अशी त्याच्यामध्ये काही हे नाही, त्यामुळे ते आपल्यावर त्यांनी सोडलेलं आहे. आणि योग्य त्या वेळेला योग्य त्या प्रकारे आजारांची ट्रीटमेंट घ्या असं त्यांनी सांगितलंय. शेवटचा मुद्दा त्यांनी असा सांगितलाय की डिमेन्शिया झाल्यानंतर त्याच्या घरातल्या लोकांकडे आपण आपल्या जर आसपास असं कोणी असेल तर स्पेशल संवेदनशीलतेने त्याच्याकडे बघितलं पाहिजे, कारण त्या माणसांना असणारा स्ट्रेस हा खूप जास्त असतो, खूप कंटाळवाणं आणि खूप अवघड ते. तर त्या केअर गिव्हर्सना आपण स्पेशली काहीतरी मदत, असं त्यांनी आपल्याला एक छान सूचना कम विनवणी केलेली आहे. तर ती पण आपण एक सिरियसली घेऊया. आणि खूप छान आणि खूप मुद्देसूद म्हणजे खरंच जे ऍप्लिकेबल करता येईल अशा प्रकारे डॉक्टर तुम्ही आम्हाला माहिती सांगितली, तर पुन्हा एकदा तुमचे खूप मनापासून आभार. आणि आपण इथे सेशन थांबूया. फक्त पुढच्या सेशनची माहिती देते की पुढच्या शनिवारी डॉक्टर लिली जोशी या सायकोसोमॅटिक आजारांबद्दल आपल्याशी बोलणार आहेत. तर त्या फिजिशियन आहेत आणि त्या आपल्याशी बोलतील. तर सगळ्यांनी त्याही ह्याला हजर राहा. आणि डॉक्टर परत एकदा धन्यवाद आणि टीचर्स डे च्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू एव्हरीबडी. धन्यवाद डॉक्टर. मी अनुराधा करकरे, मनापासून धन्यवाद. ओके थँक्यू. आपण थांबतोय. Thank you.